महानगरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता तसेच विविध तालुक्यांच्या स्थळी जाण्यासाठी उपयुक्त व पुढे आंतरराज्यीय वाहतूक व दळणवळणासाठी सोयीची अशा हॉटेल गौरी इन ते पंचवटी चौक पर्यंतच्या चौपदरी रस्त्यात नाविन्यपूर्ण अशी सुधारणा होणार आहे। एकूण 2.2 किलोमीटर इतक्या लांबीच्या या बहुपर्यायी रस्त्याच्या दुरुस्ती व रस्त्यांच्या बाजूस आवश्यक कामाकरिता अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 4.86 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। अमरावती शहरातील हॉटेल गौरी इन ते पंचवटी चौकापर्यंत सतत वाहतुकीची वर्दळ सुरू असल्याने या चौपदरी रस्त्यात नाविन्यपूर्ण सुधारणा करणे व रस्त्याच्या बाजूला आवश्यक सुविधांची कामे करणे जरुरीचे झाले आहे। अमरावती बडनेरा रस्ता हा एकंदरीत 15.4 किलोमीटर लांबीचा असून सद्यस्थितीत एकूण लांबीपैकी 6.8 किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे। तसेच 6.4 किलोमीटर लांबीचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे। परंतु या पूर्ण लांबीत हॉटेल गौरी इन ते पंचवटी चौकापर्यंतच्या 2.2 किलोमीटर रस्त्याची दुरुस्तीची कामे सुटलेली आहेत, त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर वाहतुकीची समस्या देखील उद्भवत आहे। मोर्शी वरुड तिवसा या भागातून अमरावतीकडे होणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहतुकीला याच मार्गाचा अवलंब करावा लागत असून याच रस्त्यावर शाळा महाविद्यालय हॉस्पिटल्स व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने स्थानिकांची सुद्धा मोठी आवागमन दिसून येते। एकंदरीत परिस्थितीचा विचार केल्यास या रस्त्यावर आवश्यक दुरुस्तीच्या कामांसह नाविन्यपूर्ण सुधारणा करणे जरुरीचे झाले असल्याची बाब आमदार सुलभाताई खोडके यांनी पत्राद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली। तसेच यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। याची फलश्रुती म्हणून केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत हॉटेल गौरी इन ते पंचवटी चौकपर्यंत चौपदरी रस्त्याच्या सुधारणेकरिता 4.86 कोटींचा निधी मंजूर झाला आहे। या निधी अंतर्गत रस्त्याच्या अस्तित्वातील पृष्ठभागावर BM ने लेवलिंग कोर्स पूर्ण करण्यात येणार आहे। 60 मिलीमीटर जाडीचा DBM चा थर चढविण्यात येणार आहे। तसेच 40 मिलीमीटर जाडीचा बिटुमिनस काँक्रीटचा थर दोन्ही बाजूंना कच्ची गटारे दोन्ही बाजूंना काठीण मुरुमाचे स्कंद थर्मोप्लास्टिक पेंट कॅटाईज रस्त्याच्या दुभाजकाला लोखंडी ग्रिल दुभाजकामध्ये फुलझाडे आदी नाविन्यपूर्ण सुधारणांची कामे होणार आहेत। सदर कामांमुळे हॉटेल गौरी इन ते पंचवटी चौक मार्गावरून शहरातील इरविन चौक जयस्तंभ चौक राजकमल चौक आदी भागात जाण्यासाठी स्थानिक नागरिकांसह शहरवासियांना चांगली सुविधा होणार असून वाहतूक करणेही सोयीचे ठरणार आहे।